नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर चला, आज आमच्या प्रतीक्षानं खूप काम केलेलं आहे. दोघींनी सुद्धा, प्रतीक्षा आणि तनुजा, खूप म्हणजे खूप. सकाळपासून आज गावाला जायचं असल्यावर मुलं किती एक्साइटेड असतात. त्यांनी म्हणजे पूर्ण बॅग भरलेली आहे, कपड्यांना प्रेस केलेलं आहे, तसेच बॅगसुद्धा भरलेली आहे, धुणं भांडेसुद्धा करू लागलेली आहेत. आणि एवढी म्हणजे जायची उत्सुकता आहे की आता कुठे जायचं आहे, काय फिरायचं आहे, कसं जायचं आहे आणि कधी जायचं आहे. तर चला, काय म्हणशील प्रतीक्षा, कुठं जावं वाटेल तुला? बालाजीला जायचंय. बाला, तर झाली का बॅग पॅक करून तुझी? हां, इकडं बघ, इकडं हाय कर सगळ्यांना. तनुजा हाय. बरं, झाली का आपली बॅग पॅकिंग? काय राहिलं आहे ना कुणाचं? अजून काय राहिलंय? इकडं बघा बघा बघा, ही कशी लपती साडी घाली. बघा बघा, आमची प्रतीक्षा कशी लागते आणि कशी लपती बघा. करायला सगळं करावंच वाटतं, उघडे वाट नको वाटतं यायला. मग तनुजा काय म्हणशील? मग जायचं गावाला? काय आनंद वाटतोय का? फिरायला जायला मजा वाटते. चला, सुदर्शन बाहेर गेलेला आहे, अजून खूप बाकी आहे. म्हणजे काय, जेवणासाठी स्वयंपाक पण करायचा आहे आणि अजून खाऊ भरायचं बाकी आहे. तसेच थोडंसं नट्टापट्टा करण्यासाठी लागणारं थोडंसं साहित्य पण भरायचं बाकी आहे. आणि कपडे तेवढे पॅक झालेले आहेत तरी पण अजून साहेब आल्यानंतर, हां, मला काय घेतलं, माझं काय भरलं, हे घालू का, ते घालू का, ते चालू होणार. पुन्हा अजून जातानी सगळ्यांचं, आई मला हे बरं का, आई मी हे घेऊ का, आई मी ते घेऊ का, ते पण चालू होणार पुन्हा. तर चला, आजच्यासाठी तुम्हाला एवढाच 2 मिनिटाचा व्हिडिओ. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कुठे कसं ते माहीत नाही, पण नंतर भेटूया. तर सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि ओम नमः शिवाय. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर आज आपण काय करणार आहोत, हे काय शंकरपाळी करणार आहोत. तर शंकरपाळ्यासाठी मी 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला काय करायचा आहे, सुरुवातीला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे. मी करते वेळेस कधी कुठलंही मेजरमेंट वापरत नाही आहे, पण ह्यावेळेस मेजरमेंटनं केलेलं आहे. शंकरपाळे एकदम मस्त टेस्टी आणि खुसखुशीत छान झालेले आहेत. तर म्हटलं चला, ही रेसिपी आपण तुमच्याशी शेअर करायला काहीच हरकत नाही आहे. तर मी काय केलेलं आहे, सर्वप्रथम आपला जो मैदा आहे तो चाळून घेतलेला आहे. चाळल्याच्या नंतर त्याला असं गोल करून त्यामध्ये थोडंसं कडक असं तेल करून टाकलेलं आहे. तेल तुम्ही मेजरमेंटनं घेतलं तर एक अर्धी पळी घ्या किंवा अर्धा कप घ्या. अर्धा किलोला अर्धी पळी किंवा अर्धा कप या आकारामध्ये घ्या. आणि नसेल तर तुम्ही दारडासुद्धा टाकू शकता. दारडा ज्यावेळेस टाकता त्यावेळेस त्याला गरम करायची गरज नाही आहे. आणि गरम केलं तर एकदम बेटर आहे, नाही केलं तरीही बेटर आहे, कारण दारड्याला गरम करायची गरज नाही आहे. दारडा ऑलरेडी पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला तर त्याला एकदम म्हणजे खुसखुशीतपणा येतो. तर आता हे तेल टाकल्याच्या नंतर मी व्यवस्थित पीठ जे आहे ते त्याला हे करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. त्याला बिलकुलही कुठेही एका जागेवर गोळी राहून देत नाही, पूर्ण पिठामध्ये तो विरघळला पाहिजे, पूर्ण पिठाला ते तेल लागलं पाहिजे या प्रमाणामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्यामध्ये थोडासा काय करायचा आहे, आपल्याला ओवा टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर, नसेल आवडत तर स्किप केला तरीही चालेल. आणि इथे मेजरमेंटच्या मापानंच मी काय केलेलं आहे, 1 पाव किलो साखर घेतलेला आहे, तो पिठी साखर घेतलेला आहे. म्हणजे ऑलरेडी जो रेडीमेड असतो तो पिठी साखर नव्हे तर पावशेर असा घेतलेला आहे आणि तो मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि साखर, मैदा, ओवा, तेल आणि थोडंसं चवीपुरतं नमक ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपल्याला काय करायचं आहे, याची व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये जास्त पाणी सपरल्या जात नाही,
ह्याला थोडंसंच पाणी लागतं. एक पाणी मात्र मी मोजून नाही घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घेतलेलं आहे बस. हे जी सुरुवातीचं मला वाटतं एक दीड दोन कपाजो, दोन कप तर नसेल लागलं, दीड कपच पाणी बस झालं असेल याला, कारण नंतर मी पुन्हा पाणी घेतलेलं नाही. त्यामध्येच हे मिक्स कणिक जी आहे ती एकदम म्हणजे असं घट्ट नाही झालेली, ढिल्या प्रमाणामध्ये झालेली आहे. तर त्याला मी थोडासा मैदा लावून चोळलेला आहे. मैदा थोडासा म्हणजे किती, आपल्या चमचा पोहे खायच्या चमच्याने एक तीन चार चमचे मैदा असेल तेवढा मैदा मी एक्स्ट्राचा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. का तर मला थोडंसं हे पीठ जे आहे ना, ज्यावेळेस आपण कणिक मळून ठेवतो त्यावेळेस थोड्या वेळेस आपण भिजायला ठेवलं ना तर हे काय होतं, घट्ट होतं. त्यासाठी हे आपल्याला मळून ठेवल्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तास आपल्याला ठेवायचं आहे. तर इथं मला थोडंसं वाटलं की ही कणिक आपल्याला जी आहे ना ती जसा पाहिजे तसा घट्ट उंडा होणार नाही आहे. त्यासाठी मी याला दोन चार चमचे पीठ घेऊन चोळलेला आहे, पुन्हा पीठ नाही मैदाच घेतलेला आहे आणि ते घेऊन चोळलेला आहे. तर याची व्यवस्थित अशी इथं कणिक आपली मळून तयार झालेली आहे. ह्याला छान असं एकदम जसं आपण चपात्याची कणिक मळून घेतो त्यावेळेस काय करतो आपण, एक जीव म्हणजे ज्या जसा जोपर्यंत आपण त्याला मऊ करत नाही तोपर्यंत चपाती आपली व्यवस्थित येत नाही ना, तसंच ह्याला पूर्ण कणिक जी आहे ती एक जीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा छान अशी कणिक झालेली आहे आणि अर्ध्या तासाच्यानंतर भिजल्याच्यानंतर एकदम हाताला लागत नाही, परातीलासुद्धा लागत नाही, एकदम छान अशी कणिक आपली झालेली आहे. अजून ह्याच्यापेक्षा घट्ट जरी ठेवली ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझ्याकडून ऑलरेडी थोडीशी कणिक जी आहे ती जास्त घट्ट झालेली नव्हती त्यामुळे तशी दिसत आहे, तरी पण त्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. आणि ते मी काय केलेलं आहे, आता शंकरपाळ्यासाठी एक त्याची चपाती लाटून घेतलेली आहे. चपाती आपल्याला एकदम पातळ लाटायची नाही आहे, कारण पातळ लाटली ना कापण्या टाईप आपले शंकरपाळे होतात. थोडीशी जाडसर ठेवली तर थोडासा त्याला जो आपण पुडदा म्हणतो ना तो त्याला येतो आणि आपल्याला काही कुठे दाखवायचे नाहीत, आपल्याला घरीच खायचे आहे. त्यासाठी आपल्याला जसे आवडतील तसे आपण करायचे, पण एकदम जाडसर प्रमाणामध्ये आपल्याला हवे असेल तर चपाती थोडीशी जाड ठेवायची. मी तर मला सवय नाही जास्त जाड करायची, त्यासाठी मी जास्त जाड करत नाही आहे, तरी पण थोडेसे धरलेले आहेत म्हणजे मीडियम प्रमाणामध्ये मी ठेवलेले आहेत. तर तुम्हाला तळल्याच्यानंतर दाखवते. आता दुसरी एक चपाती मी तुम्हाला लाटून दाखवते. इथे एक एक काढत बसण्यापेक्षा आपण एक सलग आपल्या उलटण्यानं जरी आपण काढून परातीत टाकले ते जरी बाजूला नाही झाले ना तरी पण तळल्याच्यानंतर तेलानं ते सुट्टे सुट्टे होऊन जातात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथं काढलेले आहेत एक एक आणि दुसरी जी चपाती लाटलेली आहे ना, तर हे बघा दुसरीसुद्धा चपाती मी इथं लाटून घेतलेली आहे. ह्याला थोडासा तेलाचा हात लावला तर चपाती पटकन लाटल्या जाते आणि समोसेसुद्धा पटकन निघतात, शंकरपाळेसुद्धा पटकन निघतात. तर चला झालेली आहे आपली ही सुद्धा चपाती लाटून आणि ह्याचेसुद्धा शंकरपाळे आपण तयार केलेले आहेत. तर आता बाकीचे तळतळत करायचे आहेत, कारण एकदम मी करून घेत नाही आहे. काय करते, एक घाना तळ असतात दुसरी चपाती आपली लाटून त्याचे शंकरपाळे तयार झाले पाहिजेत अशा प्रमाणामध्ये आपल्याला स्पीड ठेवायची आहे. तर ही बघा मी शंकरपाळे लाटेपर्यंत प्रतीक्षानं किती छान अशी भाजी केलेली आहे, एकदम मस्त भाजी केलेली आहे. माझ्यापेक्षा प्रतीक्षाच्या हाताला खूप छान चव आहे आणि भाजीसुद्धा खूप छान करते. तर चला आपली भाजी झालेली आहे, चपात्याची कणिक म्हणून ठेवलेली आहे आणि एकीकडे मी शंकरपाळेसुद्धा तयार केलेले आहेत. तर हे बघा इथं मी टाकताना जसे एकत्र काढल्याच्यानंतर सुट्टे सुट्टे करता न टाकले तरी पण हे व्यवस्थित असे निघतात. तर बघा इथं मोकळे न टाकताही समोसे हे सॉरी समोसेच येत आहे. शंकरपाळे किती छान व्यवस्थित सुटसुटीत असे निघलेले आहेत आणि तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.